हॅलो नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. सो आजचा व्हिडिओ आहे इलेक्ट्रिक व्हेकलबद्दल, की तुम्ही ती का घेतली पाहिजे, त्याचे काय फायदे आहेत आणि भारतीयांनी ती घेतली पाहिजे की नाही. भारतीयांसाठी कार विकत घेणं हा एक मोठा निर्णय असतो आणि त्यात जर इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजेच विद्युत वाहन विकत घ्यायची असेल तर मग निर्णय घेणं अजून कठीण होऊन बसतं. आता इलेक्ट्रिक व्हेकल संबंधी 5 महत्त्वाचे आणि प्रामाणिक मुद्दे आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत, पण त्याआधी लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. पहिलं आहे किंमत. तर किंमत म्हणायला गेलात तर EV स्वस्त मिळत नाही भारतात अजून तरी नाहीत. उदाहरणार्थ टाटा मोटर्समधील नेक्सनची किंमत अंदाजे 6.99 लाखपासून सुरू होते, पण नेक्सन EVची किंमत मात्र 13.99 लाख हे सुरू होते. EVची अग्रिम किंमत नियमित वाहनांपेक्षा अधिकच जास्त आहे, पण तुम्ही जर ती गाडी 10 दशकाहून अधिक काळ ठेवण्याचा विचार करत असाल तर तो एक उत्तम निर्णय ठरेल. याचं कारण म्हणजे EVची देखभाल खर्च, मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी आहे. पेट्रोलचे वाढते भाव पाहता EV एक चांगला पर्याय ठरू शकतो. पायाभूत सुविधाच्या बाबतीत कन्व्हेन्शनल वाहनांच्या तुलनेत EV जरा कमी पडतं. मोठ्या शहरांमध्ये EVसाठी पायाभूत सुविधा सतत अपग्रेड केल्या जात असल्या तरीही त्यात अजून खूप बदल करणं अपेक्षित आहे, आणि त्यात महामार्ग आणि छोट्या शहरांमध्ये सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स दुर्मिळ आहेत. त्याचबरोबर रेग्युलर वॉल सॉकेटचा वापर करून EV चार्ज केला जाऊ शकतो, पण चार्जिंगची वेळ ठरलेली असल्यामुळे कार ओनर्सना तेवढा वेळ थांबावं लागतं. सध्या अनेक जण शिफारस करतायत की सामान्य भारतीय घरात EV ही प्रायमरी नाही तर पर्यायी गाडी असायला हवी. श्रेणी. पेट्रोल किंवा डिझेल कारच्या मायलेजच्या बाबतीत लोकांनी प्रश्न विचारतात आणि ते म्हणजे की गाडी किती मायलेज देते. EVच्या बाबतीत मात्र वेगळं आहे. एक चार्ज्ड EV किती मैल कव्हर करू शकतो असा प्रश्न जागतिक स्तरावर विचारत आहेत. भिन्न पर्यायांमध्ये भिन्न बॅटरी पॅक मिळतात, याचा अर्थ भिन्न श्रेणी आहे या गाड्यांमध्ये. या एका मुद्द्यावर ही EV किती माईल कव्हर करेल आणि युजर दररोज वाहन वापरून प्रवास करणार आहे की रेग्युलर महामार्गावर चालवणार आहे यावर देखील हा निर्णय अवलंबून असतो. सो पर्याय. आता दुचाकी तयार करणारे नवीन इलेक्ट्रिक उत्पादनांमध्ये बाईक्स आणतायत, तर कार उत्पादक देखील युजर्सना आकर्षित करण्यासाठी सगळे शर्तीचे प्रयत्न करतायत. हुंदाईची कोना ESUV आगमनानंतर MG ZS EV आणि टाटा नेक्सन EV लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. अधिक परवडणाऱ्या वाहनांच्या इलेक्ट्रिक व्हर्जन आणल्या जात असल्याने EVची किंमत आता कमी होतीय. परंतु आपल्याला परिपूर्ण लक्झरी हवी असल्यास मर्सिडीज EQC देखील आहे. जर्मन ब्रँडकडून भारतात प्रथमच लक्झरी EV लाँच केल्याने लक्झरी विभागातील प्रतिस्पर्ध्यांना कॉम्पिटिशन आहे. OEMs म्हणजेच महिंद्रा आणि मारुतीसारख्या कंपन्या एकतर योजनांची पुष्टी त्यांनी केली आहे किंवा उत्पादनांवर विचार करीत आहेत. बरेच उत्पादक कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय ग्राहकांच्या पसंतीस ठिकाणी वॉल चार्जिंग युनिट देखील स्थापित करीत आहेत. तुम्ही जर EV विकत घ्यायचा विचार करत असाल तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असेल, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह रुपाली शिंदे, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.